सगळ्यांना जय बाबा. मेहर बाबांचे अध्यात्म पर लेख आणि संदेश. आवाज येतोय ना? वायफाय वीक दिसतोय. आवाज येतोय ना? की ओके ओके ठीक आहे. जय बाबा. मेहर बाबांच्या अध्यात्म पर लेख आणि संदेशचा आपण भाग दोन बघत होतो आणि भाग दोन मधलं गेल्या वेळेला खूप सुंदर प्रकरण 10 नंबरच प्रकरण अवतार या विषयावर आपण बघत होतो आणि आपण ते पूर्ण नाही करू शकलो. ते आपण आज पूर्ण करूया, कारण एकच पान राहिलेला आहे. पण दोन पानं राहिलेली आहेत, पण फार महत्वाची सुंदर आहेत. आणि त्यानंतर आपण लगेच प्रकरण 11 जे आहे थोडं किचकट वाटू शकेल, पण वेगळ्या अर्थानं आणि वेगळ्या पद्धतीचं आहे. सत्याची अनंतता ते आपण सुरू करू. गेल्या वेळेला अवतार ह्या प्रकरणात जो आपण बघितलं होतं, तर त्याच्यामध्ये बाबांनी वेगळ्या पद्धतीने अवताराच्या भूमिकेतून कसा अवतार आहे आणि आपल्यासाठी आपल्या भूमिकेतून कसा आहे, त्यात मुक्तीचे 3 प्रकार पण बाबांनी सांगितलेले होते. आणि आपण शेवटी पॅरेग्राफ बघितला होता, परमेश्वरी अवताराचा खरा अर्थ. तत्पूर्वी त्यावेळेच मागच्या आठवड्यातलं रिडिंग झाल्यानंतर कठाळे काकांचा मेसेज होता. आणि कठाळे काका आहेत का जॉईन झालेले आता? कारण कठाळे काका ह्याच्यावरती नाही झालेले का? त्यांना हे मुक्तीच्या संदर्भात काही सांगायचं होत कि गॉड स्पीक्स. रामेश्वर कठाळे, अच्छा. तर ते ऍक्च्युली आज ते सांगणार होते मुक्तीबद्दल, कि गॉड स्पीक्स मध्ये मुक्तीचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. तर ते सामान्य मुक्ती म्हणजे जस्ट जन्म मरणाचा फेरा चुकलेली मुक्ती, ती म्हणजे सामान्य मुक्ती. आणि इथे बाबांनी जे 3 प्रकार विशद केले ते गॉड रिअलायझेशन नंतर जी मुक्ती मिळते जन्म मरणाच्या फेऱ्यातनं, त्याच्याबद्दल फक्त बाबांनी इथे सांगितलंय. तेही बाबांनी ओझरता त्याचा उल्लेख केलेला आहे, कारण जी परममुक्ती आहे किंवा जीवनमुक्त आहे ह्याबद्दल ह्याच्यात बाबांनी सांगितलेलं नाहीये. आणि हे विषय त्या त्या संदर्भात दुसऱ्या पुस्तकांमध्ये इन डिटेल आपल्याला बघायला मिळतील. तर त्यांची इच्छा होती आणि त्यांना मी म्हटलं होतं की तुम्ही आज सांगाल त्याच्यात थोडक्यामध्ये 1-5 मिनिटांमध्ये, पण ते जॉईन झालेले नाही. तर आपण पुढे सुरू करूया. परमेश्वरी अवताराचा खरा अर्थ काय हे पॅरेग्राफ मध्ये एक शेवटचा पॅरेग्राफ मी रिपीट करते, म्हणजे मग त्याचा रेफरन्स पुढे लागेल, व्यवस्थित लिंक लागेल. अवतार हा उत्क्रांतीद्वारा सद्गुरु होणारा पहिलाच आत्मा होय. फार महत्वाचं वाक्य. अवतार हा काय आहे? सद्गुरु आहे. सद्गुरु झाल्यानंतर सद्गुरूचा अवतार आहे. म्हणजे काय? की पहिले उत्क्रांती झालेली आहे त्याची. म्हणजे काय? की कोहम पासून सोहम पर्यंतचा प्रवास. म्हणजे काय? तर जीवात्मा, परमात्मा आणि मग शिवात्मा असा तो पूर्ण प्रवास झालेला आहे. असा बनलेला परफेक्ट मास्टर हा नंतर सर्व इन्चार्ज म्हणून अवतार म्हणून बनतो. आणि हा कोण आहे? जेव्हा उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये ज्या पहिल्या सोलनं स्वतः स्वतःच्या मदतीनं दुसऱ्या कुणा गुरुच्या मदतीशिवाय स्वतः स्वतःच्या प्रयत्नांनी ज्याला ईश्वरी साक्षात्कार मिळाला, गॉड रिअलायझेशन मिळून तो सद्गुरु झाला, असा जो फर्स्ट सोल इन द क्रिएशन, म्हणजे काही किती एन्शियंट म्हणून बाबा म्हणतात आय एम द एन्शियंट वन. किती प्राचीन, अति प्राचीन शब्द ही अति प्राचीन शब्द सुद्धा त्याच्यासाठी कमी पडेल, इतकं प्राचीन असा जो सोल आहे त्या तो आत्मा जो आहे की जो फर्स्ट रिअलायझेशन ज्याला झालं, जो सद्गुरु झाला, आणि असा जो फर्स्ट रिअलाइज सोल आहे तोच प्रथम अवतार. आणि तोच प्रथम अवतार पुन्हा पुन्हा वेगवेगळी रूप, वेगवेगळी नाव धारण करून वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या प्रदेशामध्ये येत असतो. अवतार हा उत्क्रांती म्हणून हे वाक्य जे आहे की उत्क्रांती म्हणजे काय? की कोहम पासून सोहम पर्यंतचा हा संपूर्ण प्रवास. तर असा कोहम पासून सोहम पर्यंतचा जो आत्म्याचा प्रवास झाला
त्याद्वारे ज्या प्रथम आत्म्याने कुणाच्याही मदतीशिवाय गॉड रिअलायझेशन प्राप्त केलं तो प्रथम अवतार. तो म्हणून इथे म्हटले की उत्क्रांतीद्वारा सद्गुरु होणारा पहिलाच आत्मा हा अवतार होय. आणि ज्याने आपला आविष्कार पूर्वी केला व पुढेही करेल असा एकच अवतार आहे, मॅनिफेस्टेशन. या एकच आहे तो, वेगळा नाही. या अवतारामधूनच परमेश्वराने आपल्या जाणीव नसलेल्या देवपणापासून जाणीव असलेल्या देवपणापर्यंतचा प्रवास पूर्ण केला. हे फार सुंदर सेंटेन्स या प्रकरणामध्ये आहे की जाणीव नसलेल्या देवपणापासूनचा जाणीव असलेल्या देवपणापर्यंतचा प्रवास, कोहम पासून सोहम पर्यंत. आता जाणीव नसलेलं देवपण काय हे आपण बऱ्याच वेळा बघितलं की परात्पर अवस्था, की जिथे अनंत ज्ञान, अनंत शक्ती, अनंत आनंद आहे परंतु त्याचं भान नाही आहे. म्हणजे तिथे जाणीव नाही की मी देव आहे, माझ्याकडे एवढं सगळं आहे ह्याची जाणीव नाही आहे. जय बाबा देशपांडे भाऊ. मी एवढं चार वाक्य पूर्ण करते आणि मग आपण बोलूया. तर देव जाणीव नसलेल्या देवपणापासून जाणीव असलेला देवपण म्हणजे काय, की ह्या उत्क्रांतीद्वारा प्रगत होत होत गॉड रिअलायझेशन नंतर, की ज्याला जाणवलं की मीच तो परमात्मा आहे आणि मी सर्वत्र भरून आहे, आणि ज्या परमात्म्यानं हा अनुभव घेऊन आपल्या देहाचं भान टिकवलं, ह्या विश्वाचं भान टिकवलं, तो म्हणजे सद्गुरू. म्हणजे तिथे त्याला जाणीव आहे देवपणाची. म्हणून बाबांनी त्याला टिफिन लेक्चर मध्ये बेभान भगवान म्हटलंय, की ज्या म्हणजे परात्पर अवस्थेला. आणि या अवतारामधूनच परमेश्वराने आपल्या जाणीव नसलेल्या देवपणापासून जाणीव असलेल्या देवपणापर्यंतचा प्रवास पूर्ण केला. जाणीवयुक्त परमात्मा होण्याकरता त्याला प्रथम नेणिवेत मनुष्य व्हावे लागले. परात्पर अवस्था आहे तिथे त्याला जाणीव नाही, पण ती जाणीव होण्यासाठी पहिल्यांदा कोहम ही इच्छा निर्माण झाली आणि त्याला जाणीव नसलेला परमात्म्याचा अंश म्हणजे मनुष्य व्हावं लागलं, की तिथे नेणीव आहे जाणीव नाही आहे. मानवाच्या मुक्ततेसाठी परमेश्वराने जाणीवपूर्वक धारण केलेला नरदेह म्हणजेच अवतार. आणि हेच आम्ही लहानपणापासून ऐकून ऐकत आलेलो की अवतार म्हणजे काय, तर ईश्वराने स्वतः मनुष्य देह धारण करणं आणि मनुष्यासाठी त्याच्या हितासाठी काम करणं म्हणजे अवतार. मग तो स्थल काल परत्वे त्याची नाव रूप आणि प्रदेश वेगळा असेल जिथे त्यानं जन्म घेऊन काम केलेला असेल, आणि हा देह त्याने मनुष्याचा जाणीवपूर्वक धारण केलेला आहे, आणि फक्त ईश्वरी अवस्था असताना त्याला अनंत ज्ञान, अनंत आनंद, अनंत शक्ती आहे, पण अनंत यातना नाही. पण अवतार जेव्हा मनुष्य देहात येतो तेव्हा त्याला मनुष्याचे सगळे कायदे कानून लागू पडतात. मनुष्याचे सगळे कायदे कानून जिथे लागू आहेत तिथे त्याला अनंत सफरिंग्स जे आहेत, अनंत यातना सुद्धा त्याच्या वाट्याला येतात, आणि त्या तो सोसतो. कशासाठी? संपूर्ण विश्वासाठी. आणि ही जे हा फरक आहे अवतार आणि ईश्वर मध्ये, ईश्वराला अनंत सफरिंग्स नाही आहेत, अनंत यातना नाही आहेत, पण त्या अवताराला आहेत. त्या का आहेत? तो ईश्वरच आहे आणि मानव देहात आला. मानव देहात तो जाणीवपूर्वक आल्यामुळे त्याला त्या अनंत यातना आहेत. किंबहुना सर्व सृष्टीसाठी तो जाणीवपूर्वक त्या यातना सहन करतो. इथे आपण एक शॉर्ट ब्रेक घेऊया. देशपांडे भाऊंना काहीतरी विचारायचंय. जय बाबा देशपांडे भाऊ, बोला. नाही, माझ्या वाचनात बाबांच्या म्हणजे लिटरेचर मध्ये आतापर्यंत जे आलंय असं नाही सांगत की संपूर्ण आहे ते, पण आतापर्यंतच्या वाचनातून प्रत्येक वेळेला हेच आलेलं आहे की पहिला जो सोल आहे किंवा पहिला जो सद्गुरू आहे, एरवी तुम्हाला सद्गुरू गुरुच्या मदतीशिवाय पुढे प्रगती होऊ शकत नाही. पण फर्स्ट
तुम्ही त्याचा रेफरन्स आम्हाला देऊ शकाल का की हे तुम्ही म्हणजे ईश्वराची जी तिसरी अवस्था आहे 10 स्टेट्स ऑफ गॉड मधल्या कर्ता धर्ता हर्ता किंवा ज्याला आपण ब्रह्मा विष्णू महेश म्हणतो असं म्हणायचंय का तुम्हाला? जय बाबा. एक्झॅक्टली हे मान्य होण्यासारखं आहे की परमात्मा स्वरूप स्वतः स्वतःची मदत करतो, म्हणून की तिथे दुसरा कोणी सद्गुरु नाही, तो स्वतः स्वतः, कारण तो सद्गुरु आहे, तो परमात्मा आहेच, परमात्म्याचा अंश आहेच. आणि माझ्या वाचनात जेवढं आलं किंवा आता मुंबई सेंटरच्या बुक रिडिंग मध्ये वगैरे ह्याच्यावर भरपूर चर्चा झाली, तर त्यांनी ते सांगितलं कि दॅट इज द फर्स्ट सोल ओनली विच हॅज बिकम, आणि तो गणेशाचा अवतार आहे, प्रथम अवतार, कि जो कुणाही गुरुच्या मदतीशिवाय स्वतः त्याने रिअलायझेशन प्राप्त केलेला आहे. पण त्यानंतर प्रत्येक अवताराला सद्गुरूची मदत लागते आणि दे डेलिगेट त्यांच्या पॉवर्स ते जे आहे शक्ती त्याला मग प्रदान करतात असं माझ्या वाचनात आहे. जय बाबा. हा बोला अशोक अंबुलकर. हा देशपांडे भाऊ, थँक्यू, तुम्ही आमच्या नजरेस आणून दिला हा वेगळा नवीन मुद्दा. आणि माझी तुम्हाला विनंती आहे की त्याचा सोर्स, कारण आपण ह्याच्यासाठीच इथे डिस्कशन करतो की प्रत्येकाच्या ज्ञानात त्यामुळे भर पडते, तर तुम्ही नक्की त्याचं, आणि त्या जर टेक्निकली जर बघितलं तर बाबा सांगतात की गुरु शिवाय ते सगळं नष्ट होणं शक्य नाही वगैरे, पण आता ते उत्क्रांतीचा पहिला टप्पा असल्यामुळे तिथली गोष्टच आपण वेगळी आहे. हा तरीही जर तुम्ही असं बाबांच्या लिटरेचर मध्ये वाचलं असेल तर इट्स अ ग्रेट थिंग. प्लीज आम्हाला पण सोर्स सांगा, आरामात सांगा आपलं. हा तुम्हाला मिळालं की एक व्हॉट्सअप करून द्या, मग आपण त्याच्यावर. थँक्यू. जय बाबा. पुढे जाऊया. पुढे आणि कुणाला काही बोलायचंय याच्यावरती? सगळ्यांनी आपले हे दिलं, थँक्यू त्याच्याबद्दल. काजे भाऊ, आंबुलकर भाऊ, पुढे नेक्स्ट पॅरेग्राफ आहे, विनाश थांबवण्यासाठी अवतार. आता अवतार कशासाठी आहे? अवतार हा अच्छा प्रकरण संपल्यावर त्यांचं घेऊया, चालेल. थँक्यू. अवतार हा निरनिराळ्या रूपात निरनिराळ्या नावांनी निरनिराळ्या काळी आणि जगताच्या निरनिराळ्या भागात दृश्यमान होत असतो, कि वेगवेगळ्या नावांनी असतो, वेगवेगळ्या भागात असतो, वेगवेगळ्या रूपात असतो. ह्याच्यात पुढे बाबांनी खूप छान छान काही काही गोष्टी सांगितल्या आणि याही पेक्षा आणखीन काही रहस्य जे आहेत ते टिफिन लेक्चर मध्ये, आता पुढचे 2-3 लेक्चर जे आहेत टिफिन लेक्चर मधले खूप इंटरेस्टिंग आहेत, तर बरेच काही रहस्य त्याच्यामध्ये बाबांनी उलगडलेले आहेत. ते सामान्यत कधी इतर दुसऱ्या कुठे आलेले नाहीत, ते आपण तिथेच ठेवू आणि हा याच्या पुरतच वाचूया.
मानव जातीचा पारमार्थिक दृष्टीने नवीन जन्म होत असताना तो मूर्त रूप धारण करत असतो. कोण? अवतार. की या मनुष्य जातीचा पारमार्थिक अर्थाने जेव्हा नवीन जन्म होतो तेव्हा अवतार मूर्त रूप धारण करतो. म्हणजे जसं आता आपण डिस्कस सगळ्यांनी सांगितलं की प्रथम अवतार, तो अवताराच्या आविष्कारापूर्वीचा काल हा एक प्रकारचा आध्यात्मिक जन्मकाल असल्यामुळे या काळात मानवास जन्मापूर्वीचे निरतिशय दुःख भोगावे लागते. या अवताराचा जेव्हा आविष्कार होणार असतो, अवतरण होणार असतं, त्यापूर्वीचा काळ आपण बघितलं. म्हणजे जसं ह्याच्यात पण सांगितलंय, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युदानं, जे सांगितलंय त्याप्रमाणे की तो जेव्हा असं बाबांनीही सांगितलं की खूप कॅओस असेल, खूप मानव जातीला दुःख असेल, त्यावेळेला बाबांनी हेही सांगितलं की 700 ते 1400 वर्षाचा पिरियड आहे आणि महम्मद नंतरचा बाबांचा अवतार हा 1400 वर्षानंतर झाला. पण त्या दरम्यानचं स्मॉल इन्कर्नेशन हे शिवाजीचं, हे सगळं बाबांनी आपल्याला स्पष्ट केलेलं आहे. तर इथे तेच त्याचं वर्णन आहे की अवताराचा अवतरणापूर्वीचा काळ हा एक प्रकारे आध्यात्मिक जन्मकाल असल्यामुळे आणि जन्माच्या वेळेस आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जन्म देणारी माता आणि जन्म घेणारं मूल दोघांनाही यातना असतात. त्यालाही जोर लावून अगदी सगळं त्यालाही यातना असतात बाहेर येण्याच्या आणि त्या मातेलाही असतात. आणि अगदी त्याच प्रकारे जेव्हा अवतार येणार असतो त्यावेळेला जे सृष्टीमध्ये सगळं आहे ते अतिशय दुःखाचं आणि वातावरण असतं, असा असो सगळा पिरियड असतो आणि त्या कालानंतर अवताराचं अवतरण होतं. अवताराच्या आविष्कारापूर्वीचा काल हा एक प्रकारचा आध्यात्मिक जन्मकाल असल्यामुळे या काळात मानवास जन्मापूर्वीचे निरतिशय दुःख भोगावे लागते. या कालात मनुष्य वासनेचा नेहमीपेक्षा अतिशय गुलाम बनलेला, लोभाकडे अधिक आकृष्ट झालेला आणि त्याचप्रमाणे भीतीग्रस्त व अधिक क्रोधाविष्ट झालेला असतो. की जसं आता पण वातावरण आहे समवॉट त्याच प्रकारचं आहे की भयंकर दुःख आहे जिकडे तिकडे बनलेला असतो. की आणि लोक आता मटेरियलिस्टिकच्या ह्याच्या मागे किती अगदी त्याचे गुलाम बनलेले आहे, त्याच्याकडे जास्त आकृष्ट झालेले आहे, सगळीकडे भीती आणि अधिक क्रोधाविष्ट झालेला असतो. बळी तो कानपिळी अशी स्थिती होऊन श्रीमंत गरीबावर जुलूम करतात. ते सत्ता जे सत्ताधीश असतात अशा थोरांच्या फायद्यासाठी बहुजन समाज लुटला जातो आणि ज्या मनुष्यास शांती अगर विश्रांती मिळत नाही तो चैतन्याच्या कृत्रिम उद्दीपनामध्ये एक्साइटमेंटमध्ये स्वतःस विसरण्याचा प्रयत्न करतो. चैतन्याचं कृत्रिम उद्दीपन म्हणजे काय की ड्रग्ज आहे, नशा आहे, अशा काही सिनेमा आहे, मनोरंजन आहे, एक अशा कृत्रिम पद्धतीने तो स्वतःचं मनोरंजन करून घेण्याचा आणि स्वतःचं दुःख विसरण्याचा माणूस त्यावेळेस प्रयत्न करत असतो. त्यामुळे समाजाची सर्व बाजूने अधोगती होते. राष्ट्रीय आणि जातीय द्वेष उत्पन्न होऊन ते वाढतात. जी सध्या पण परिस्थिती आपण बघतोय, युद्धे उद्भवतात, मानव निराश होतो आणि ही नाशाची लाट थांबवण्यासाठी शक्यता दिसे नाशी होते. अशी ही परिस्थिती अवताराच्या अवतरण काळापूर्वी विश्वामध्ये असते. अशा काळी अवतार येतो. अवतार हा मनुष्य रूपात परमात्म्याचा पूर्ण आविष्कार असल्यामुळे तो मानवाचा निकष बनतो. की माणसाने कसं असायला हवं ह्याचं आदर्श उदाहरण म्हणजे तो स्वतः परमात्मा बनतो. त्याच्याकडे पाहून, कारण मनुष्य रूपातला तो ईश्वर आहे, त्याच्याकडे पाहून मनुष्य आपण स्वतः काय आहो व काय होऊ शकू याची कल्पना करू शकतो. की आपण काय आहे आणि आपण काय होऊ शकतो हे जसं प्रभू रामचंद्र आहे, कृष्ण आहे, मोहम्मद आहे, ख्रिस्त आहे, बुद्ध आहे, मेहरबाबा आहे, की ह्यांच्याकडे बघून तो एक आदर्श डोळ्यापुढे इतरांच्या होऊ शकतो की आपण काय होऊ शकतो. पुढचा पॅरेग्राफ आहे बंधमुक्त आणि द्वंद्वातीत. अवताराचे सर्व गोष्टीत लक्ष असते, परंतु तो मात्र सर्व वस्तू मात्रापासून अलिप्त असतो. थोडक्या दुःखाने त्याला करुणा येईल, परंतु
अतिशय मोठ्या दुःखानेही त्याची चल विचल होणार नाही. आपण बाबांच्या बाबतीत कितीदा तरी बघितलं हे आणि अनुभवलेले आहे बऱ्याच गोष्टींनी. तो सुख आणि दुःख, वासना व तृप्ती, शांती व कलह, जन्म व मृत्यू या सर्व द्वंद्वांच्या पलीकडे असतो. तो द्वंद्वातीत असतो. तो जरी मनुष्य रूपात आलेला ईश्वर असेल आणि म्हणून त्याला अवतार म्हणतात, तरीही तो द्वंद्वातीत असतो. त्याला कुठल्याही कर्माच्या बंधनाने तो बांधलेला नसतो. लोक ज्यांनी बांधले गेले आहेत, परंतु ज्यांच्यापासून तो स्वतः मुक्त आहे व ज्यांच्यापासून लोकांना मुक्त करण्याकरता तो आला आहे, अशी ही द्वंद्वे म्हणजे त्याच्या दृष्टीने केवळ भ्रम. आपण सगळे कसे ह्या द्वंद्वात फसलेलो आहे आणि आपल्या सगळ्यांना ह्या द्वंद्वातीत करण्यासाठी तो आलेला आहे, पण तो स्वतः मात्र द्वंद्वातीतच आहे, द्वंद्वाच्या पलीकडे आहे, तो अद्वैतातच आहे. प्रत्येक क्षणाचा उपयोग तो म्हणजे अवतार. प्रत्येक क्षणाचा उपयोग अवतार दुसऱ्यांना मोक्ष मार्गात नेण्याकडे करत असतो. इतरांना मोक्ष मार्गाकडे कसं न्यायचं यासाठी त्याचा प्रत्येक क्षण तो कारणी लावतो. मृत्यूनंतर देखील मनुष्याचे अस्तित्व नष्ट होत नाही हे त्याला माहीत असते, म्हणून मृत्यूची त्याला काळजी वाटत नाही. बाबांनी कितीदा सांगितलं की मृत्यू हे एक प्रकारचं स्टेपिंग स्टोन आहे, प्रगतीची वाटचाल आहे, त्याला महत्व देऊ नका, हे बाबांनी नेहमी सांगितलेलं आहे. तर त्यामुळे मृत्यूने कोणाचं अस्तित्व नष्ट होत नाही हे त्याला माहीत आहे, म्हणून अवताराला मृत्यूची काळजी वाटत नाही. पुढचा पॅरेग्राफ आहे देवपण आणि निर्मिती शक्ती. जिथं सोपं सोपं आहे तिथे मी जास्त एलॅबोरेट करत नाहीये, पण वाटलं कुणाला तर नक्की सांगा. जे त्याच्याजवळ राहतात त्यांच्या अंतःकरणात तो प्रेम जागृत करतो. ह्याचा आपल्याला कितीतरी जिथे जागती उदाहरणं बाबा प्रेमींची मंडळींची आहे की ती अशी काही जादू असते आणि ती कशाही प्रकाराने होत नाही. काही लोक आहेत, सॉरी, बाबांचं दर्शन त्यांना झालेलं नाहीये आणि असं असून केवळ समाधीवर जाऊन त्यांना एक वेगळी अनुभूती आली आहे. काही लोक आहे हल्ली पॅन्डेमिक मध्ये 2 वर्ष समाधी बंद होती, केवळ हे ऑनलाइन लेक्चर ऐकून किंवा व्हिडिओ अवतार नेस्ट ऑफ लव्ह चे बघून काही व्यक्ती बाबा प्रेमी झाल्या. तर हे प्रेम कुठून उत्पन्न होत ही ती सगळे अवताराची जादू आहे. तेव्हा इथे सांगितलं जे त्याच्याजवळ राहतात त्यांच्या अंतःकरणात तो प्रेम जागृत करतो. ही केवढी मोठी गिफ्ट आहे. व या प्रेमामुळे उत्पन्न होणाऱ्या सेवा करण्याच्या इच्छा ज्योतीमध्ये सर्व स्वार्थी इच्छा नष्ट होतात. परमेश्वराच्या जवळ अवताराच्या जवळ राहिल्याने, त्याच्या सानिध्यात राहिल्यामुळे काय होतं? अंतःकरणात प्रेम उत्पन्न होतं. प्रेमामुळे काय होतं? परमेश्वराची अवताराची सेवा करण्याची इच्छा जागृत होते. आणि सेवेची इच्छा जरी जागृत झाली तर आपोआपच इतर ज्या भौतिक इच्छा आहेत त्या नष्ट होतात. जे त्याला आपले आयुष्य वाहून देतात ते जाणीव आहेत, हळूहळू त्याच्याशी एकरूप होऊन जातात. की सर्वस्व जेव्हा ते अर्पण करतात, मंडळीजनांचं उदाहरण आपल्याकडे आहे की आयुष्य त्यांनी त्यांच्यासाठी वेचलं, त्यांच्या चेतनेत कसा हळूहळू फरक पडत जातो आणि कसे ते त्याच्याशी एकरूप होऊन जातात याची कितीतरी उदाहरणं आहेत. हळूहळू त्यांची मानवता त्यांच्या देवपणात विरून जाते, जे अवताराच्या सानिध्यात असतात. म्हणून बाबांनी सहवासाचं खूप मोठं महत्व सांगितलंय. त्याच्या केवळ जवळ राहिल्याने इतकं काही जादू होत, अंतःकरणात प्रेम उत्पन्न होत, त्याच्या सेवा करण्याची इच्छा होते, त्या इच्छेमुळे इतर भौतिक इच्छा नष्ट होऊन जातात आणि त्या देवपणात स्वतःचं मानवता हरवून जाते. ही केवढी मोठी गोष्ट आहे. आणि अशा जर देवपणात मानवता हरवून गेली तर ते मुक्त होणार नाहीत का? ते मुक्त होतात. हळूहळू त्यांची मानवता त्यांच्या देवपणात विरून जाते आणि ते मुक्त होतात. इथे त्या मुक्तीला बाबांनी काहीही नाव दिलेलं नाही, कारण टॉपिक आहे अवतार, त्यामुळे सगळं कॉन्सन्ट्रेशन त्याच्याबद्दलच इथे जास्त फोकस त्याच्यावर आहे. पुढचा पॅरेग्राफ आहे प्रत्येक सद्गुरुस 12 शिष्य. आपण हे मागे बघितलेलं आहे
अध्यात्म पर लेख आणि संदेश भाग एक मध्ये पण बघितलं, पण टिफिन लेक्चर मध्ये जास्त विस्तृतपणे आपण सर्कल किंवा मंडल बद्दल चर्चा केलेली आहे की प्रत्येक सद्गुरूच एक सर्कल असतं, प्रत्येक अवताराचंही सर्कल असतं, पुन्हा प्रत्येक सद्गुरूच स्वतःच एक सर्कल असतं. त्या सर्कल मध्ये 12 सदस्य असतात, 12 मधला एक चार्जमन असतो, एक हा थँक्यू केतकी, एक चार्जमन असतो, एक सोडून जातो, उरले किती 10. तर असे प्रत्येक 5 सद्गुरूचे स्वतःचे असे सर्कल असतात. म्हणजे त्यावेळेला सद्गुरू किती आहेत, 5 प्रत्येक वेळेला विश्वात, म्हणजे 5 प्रत्येक सद्गुरूचे 5 सर्कल मंडल, प्रत्येक मंडलामध्ये किती झाले 10 10 10. आणि पुन्हा त्या सर्कल मध्ये जो चार्जमन आहे पुन्हा तो प्रत्येक सर्कलचा पुन्हा त्या तो जो सद्गुरू आहे त्याचा जो सर्कल आहे मंडल आहे त्या 12 पैकी पुन्हा एकाला तो चार्जमन बनवतो. पुन्हा त्या चार्जमनचं सुद्धा स्वतःच एक सर्कल होत. म्हणजे ह्या 5 सर्कलचे 12 12 मेंबर झाले, 12 5 60. पुन्हा त्या 12 मध्ये पुन्हा जे एक चार्जमन आहे त्या चार्जमनचे पण प्रत्येक सर्कल मध्ये एक चार्जमन, म्हणजे 5 सद्गुरूचे 5 चार्जमन, 5 चार्जमनच स्वतःच परत एक सर्कल, मग त्या सर्कल मध्ये सुद्धा पुन्हा 12 सदस्य. म्हणजे ते 5 चार्जमनचे 12 सदस्य, ते पुन्हा किती झाला 12 5 60. मग सद्गुरूचे 60 सदस्य आणि ह्या चार्जमनचे 60, ते 60 आणि 60 किती झाले 120. आणि अशा पद्धतीने तुम्हाला केतकीने चार्ट दाखवलेला आहे, हाती लिहून त्याला एक्सप्लेन करायचा प्रयत्न केलेला आहे, पण ते टिफिन लेक्चर मध्ये वाचत असताना आम्ही त्याचा उपयोग केला. त्यातनं काही कळलं किंवा क्लिअर झालं तर बरंच आहे की अशा हे 120 कुठून येतात. म्हणजे प्रत्येक टेक्निकॅलिटी किंवा किती कायदे कानून व्यवस्थित सगळं त्याच्यामध्ये सुद्धा नियम आहे हे ह्याच्यातून आपल्याला दिसतं की प्रत्येक सद्गुरूचं एक मंडल असतं, तसं एक अवताराचं पण असतं मंडल, आणि त्या अवताराच्या मंडळामध्ये 120 सदस्य असतात. ते 120 सदस्य असे येतात जसे आता आपल्याला इथे केतकी दाखवत आहे. मी तोपर्यंत पॅरेग्राफ मध्ये, त्यात कुणाला शंका असेल तर जरूर विचारा. पुढे आपण बघू की प्रत्येक सद्गुरूचे 12 शिष्य जे त्याच्या अगदी निकटचे असतात ते त्याच्या अंतरंगातील म्हणून समजले जातात. आपल्याला हे माहिती आहे की बाबांचं इनर सर्कल होतं, आउटर सर्कल होतं, पण शेवटपर्यंत बाबांनी सांगितलं नाही की त्याच्या मंडळातले सदस्य कोणते. काही असे मंडळीजन असणार, सर्कल मेंबर असणार की जे प्रत्यक्ष बाबांसोबत राहत नसणे, देश विदेशात दुसरीकडे पण असेल असे पण असणार, आणि कोण इनर सर्कल मधले आहेत ते पण आपल्याला माहीत नाही आहे. प्रत्येक सद्गुरूस 12 शिष्यांचे एक अंतर वर्तुळ असते आणि ते शिष्य कार्य आणि अधिकार या बाबतीत सद्गुरूहून भिन्न असतात. प्रत्येकाचं स्टेटस सारखं आहे. 5 सद्गुरूचं आपण मागेच पाहिलं याच प्रकरणात, 5 सद्गुरूचं जाणीवेची अवस्था एकच आहे का, कारण प्रत्येकाला अनुभूती आलेली आहे, ईश्वरी साक्षात्कार झालेला आहे की मी ईश्वर आहे, सर्वांठाई मी भरून आहे, सर्वत्र तो ईश्वराला बघतो, सगळ्या प्राणी मात्रामध्ये विश्वामध्ये ईश्वर भरून आहे हेही तो बघतो. म्हणजे जाणीवेत त्यांच्या फरक नाही, पण प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे, कारण प्रत्येकाची ड्युटी आहे, कर्तव्य जे त्यांना सोपवलेलं आहे ते वेगळं आहे, त्यामुळे त्यांचं कार्य भिन्न असतं. त्याचप्रमाणे हे सद्गुरूचे जे 12 शिष्य आहेत त्यांचे कार्य प्रत्येक शिष्याचं आणि त्यांचे अधिकार हे स्वतः सद्गुरूहून वेगळे असतात, भिन्न असतात. तरी आत्मबोधाच्या बाबतीत ते सद्गुरूच्या बरोबरीचे केले जातात. जे हे 12 सदस्य आहेत त्याच्या मंडळामधले त्यांना सुद्धा सद्गुरू आपल्या पदा इतकं, आपण ज्या स्टेटसवर आहोत त्यांचं स्टेटस कुठला आहे, गॉड रिअलाइज, अनुभूती झालेली आहे ईश्वर साक्षात्काराची. केवळ ईश्वराला त्यांनी बघितलेलं नाही तर अनुभव केला की मीच तो ईश्वर आहे. मी जे आतापर्यंत स्वतःला समजत होतो मी केतकी आहे, मी देशपांडे आहे, मी कठाळे काका आहे, मी तो नाहीच, अरे मी तर हाच असा परमात्मा होतो
आणि तोच आहे. आतापर्यंत मी जे स्वतःला समजत होतो ते एक स्वप्न होत, भास होता. जसं की आपल्याला झोपेत स्वप्न पडतं, त्या स्वप्नात बरंच काही बघतो, पण प्रत्यक्षात उठल्यावर कळतं अरे हे तर स्वप्न होतं, प्रत्यक्षात उठल्यावर काहीच शिल्लक राहत नाही. तर त्याप्रमाणे ह्या अवस्थेला जे सद्गुरूचे 12 शिष्य मंडळ आहेत, मंडळातले लोक आहेत, सर्कलमधले मंडळातले, त्यांना सद्गुरूच्या स्टेटसला त्या बरोबरीला आणलं जातं. जसं बाबांनी सांगितलं की माझ्या सर्कलमधल्या मंडळातल्या प्रत्येक जणाला ईश्वरी साक्षात्कार होणार. अवतार कालामध्ये अवताराचे 120 शिष्यांचे वर्तुळ असते. सद्गुरूचं प्रत्येक सद्गुरूचं एक मंडळ असतं, सर्कल असतं, पण अवताराचं सुद्धा. आणि प्रत्येक सद्गुरूच्या प्रत्येक सर्कलमध्ये 12 शिष्य असतात, पण अवताराचं जे सर्कल असतं, मंडळ असतं, ते मात्र 120 असतं. आणि ते 120 कसं असतं ते आताच आपण बघितलेलं आहे की 5 सद्गुरू अवतार येतो त्यावेळी पण 5 सद्गुरू विश्वात असतात. त्या 5 सद्गुरूंचं स्वतःच प्रत्येकाचं एक सर्कल किंवा मंडळ, त्या प्रत्येक मंडळात 12 सदस्य, असे 5 सद्गुरूंचे 12 सदस्यांचे 5 मंडळ, म्हणजे 12 × 5 = 60 झाले. आता ह्या ज्या मंडळामध्ये सर्कलमधले 12 शिष्य असतात, त्या 12 शिष्यांपैकी एक जण असतो तो चार्जमन असतो. आणि एकदा त्याला चार्जमन दिल्यानंतर हा सद्गुरू रिटायर होतो आणि मग तो चार्जमन पुन्हा स्वतःच आपलं एक सर्कल बनवतो. त्याच्याही सर्कलमध्ये 12 सदस्य असतात. मग 5 सद्गुरूंचे 5 चार्जमन, म्हणजे 5 × 5 = 10. आणि प्रत्येकाचं सदस्य मंडळ कितीचं आहे? 12 म्हणजे 12 × 10 = 120. अशा पद्धतीने अवताराच्या मंडळात 120 सदस्य असतात. आय होप ह्या चार्टमधनं तुम्हाला कळतंय का हे, किंवा आता मी सांगितलंय ओरली की 120 सदस्य कसे असतात अवताराच्या मंडळामध्ये. यापैकी सर्वांना आत्मबोधाचा अनुभव येतो आणि ते दुसऱ्यांच्या मुक्तीसाठी कार्य करत राहतात. अवतार त्याच्या पिढीतील लोकांना त्यांच्या खऱ्या आत्मरूपाची जागृती करून देतो. ज्यांची तयारी झाली असेल त्यांना मुक्ती देतो आणि एकंदरीत तत्कालीन आत्मपर जीवनात नवीन झोम आणतो. या पॅरेग्राफचं नाव आहे, आपण 5 नंबर 103 वर आहोत, आणि स्वर्गीय जीवनाचा प्रयोग. किती सुंदर स्वर्गीय जीवनाचा प्रयोग अवतार कसा करतो, तर त्या काळामध्ये संपूर्ण सृष्टीमध्ये तो आध्यात्मिक जीवनात एक जो म्हणतो. त्याच्या दिव्य मानवी उदाहरणाची, दिव्य जीवनाच्या उदात्तेची, वासनारहित प्रेमाची, केवळ दुसऱ्यांच्या साठीच उपयोगी केलेल्या सामर्थ्याची, महत्वाकांक्षेने त्रस्त न झालेल्या शांतीची आणि भ्रमाने अंधूप न झालेल्या ज्ञानाची स्फूर्तीपद शक्ती पुढील पिढीसाठी राहते. किती छान वर्णन आहे. परत एकदा वाचूया, थोडं थोडं करून वाचूया. अवतार कसा असतो तो दिव्य मानवाचं त्यास एक उदाहरण आहे. त्याच्या जीवन कसं आहे? उदात्त आहे, दिव्य जीवन आहे त्याचं. ते कसं आहे? वासनारहित प्रेमाने युक्त असं त्या अवताराचं जीवन आहे. आणि काय आहे त्या जीवनासाठी, जीवनामध्ये? तर दुसऱ्यांच्या साठी त्याच्याकडे अनंत सामर्थ्य आहे, शक्ती आहे, अनंत ज्ञान आहे, पण ते तो दुसऱ्यांसाठी त्याचा उपयोग करत आहे. स्वतः त्याचं जीवन महत्वाकांक्षेने ग्रस्त नाहीये. त्याच्या जीवना कुठे कुठे भ्रांती नाहीये, अनंत शांती त्याच्या जीवनामध्ये आहे. भ्रम अजिबात नाहीये. त्याच्यापुढे अनंत शक्ती आहे आणि ती शक्ती आहे ती पुढील पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी. असा अवतार असतो. त्याच्या दिव्य मानवी उदाहरणाची, दिव्य जीवनाच्या उदात्ततेची, वासनारहित प्रेमाची, केवळ दुसऱ्यांच्या साठीच उपयोगी केलेल्या सामर्थ्याची, महत्वाकांक्षेने त्रस्त न झालेल्या शांतीची आणि भ्रमाने अंधूप न झालेल्या ज्ञानाची स्फूर्तीपद शक्ती पुढील पिढीसाठी राहते. पृथ्वीवर स्वर्गीय जीवनाचा आणि सर्व मानवतेसाठी दिव्य चरित्राचा प्रयोग त्याने करून दाखवलेला असतो. त्याच्या ज्यांच्या अंगी जरूर ते धैर्य,
आणि प्रामाणिकपणा असतो ते त्यास स्वेच्छेने अनुसरू शकतात. किती महत्वाचं आहे. ज्यांच्या अंगी धैर्य आहे, धैर्य कशासाठी, ह्या मोहाच्या दुनियेतून सुटण्याचं धैर्य पाहिजे, ह्या सगळ्याचा त्याग करता आला पाहिजे, समर्पण करता आलं पाहिजे. आणि ज्यांच्या अंगी हे धैर्य आणि प्रामाणिक तळमळ पाहिजे की ते अंतिम सत्य प्राप्त करण्याची, जसं की प्लीडर होतं, त्यांनी आधी असेल कुठल्या तरी पुढच्या जन्मात मिळेल तेव्हा मिळेल मला मोक्ष मुक्ती, असं नाही केलं, ह्या जन्मात आत्ताच मला पाहिजे आणि त्यासाठी पडेल ते सगळे कष्ट हाल अपेष्टा यातना प्लीडरनी सहन केल्या. आणि त्यांनी शेवटी निरोप दिला की बाबांनी त्यांचा शब्द पाळलेला आहे आणि डीपली त्यांच्या प्रती मला खूप कृतज्ञता आहे मला हृदयापासून, तर हे बाबांना सांगा असं त्यांनी सांगितलेलं आहे. आपल्या सगळ्यांना प्लीडरची गोष्ट माहिती आहे. तर ज्यांच्या जागी असं धैर्य असतं, ज्यांची अशी तयारी झालेली असते, त्यांच्या त्यांना तो अवतार पुढचा त्याची प्रगती करून देतात. आणि जे त्याला स्वेच्छेने त्या अवताराला फॉलो करतात, अनुसरू शकतात, ज्यांची तयारी झाली आहे तेच ते धैर्य करू शकतात. पुढचा पॅरेग्राफ आहे, आपण हे सगळं अवताराच्या बद्दल बघत आहोत. अंधकारातून प्रकाशाकडे. ज्यांच्या अंगी पारमार्थिक जागृती आहे त्यांना हल्लीचा काल हा अवतार कालापूर्वी येत असलेल्या कालासारखा आहे हे माहीत आहे. ज्यांची तयारी झाली त्यांना कळतं की आता अवतार येणार आहे. की जसं आपल्याला उदाहरण माहिती आहे की मेहराबादला गिलोरी शहाची समाधी, त्यांना कसं कळलं की इथे अवतार येणार आहे. तर ज्यांची तेवढी तयारी झाली त्यांना कळतं की आता हा अवतार कालाचा वेळ आहे. जे स्त्री पुरुष पूर्णपणे जागृत नाहीत त्यांना देखील हे आता समजू लागले आहे. अंधकारातून ते प्रकाशाकडे येण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या दुःखातून ते सुखाकडे जाण्याची इच्छा करत आहे. स्वतः जीवन कलहामध्ये आपण बुडून गेलो आहोत असे त्यांना आढळून येत आहे. आणि त्या जीवन कलहातून आपल्याला शांती आणि मुक्ती मिळावी अशी ते प्रार्थना करत आहेत. काही लोकांना ह्याची जाणीव आहे की आता आपल्याला ह्या दुःखातून खऱ्या सुखाकडे जायचंय, त्यांची तशी इच्छा आहे. आपण ह्या मोहमायात ह्याच्यात अडकत चाललोय, फसत चाललोय, दलदलीत फसल्यासारखे आपण रुतत चाललोय आणि याच्यातून बाहेर पडण्याची ज्यांना इच्छा आहे त्यांना ते तशा प्रकारची मदत करून ह्या जीवन कलहातून शांती आणि मुक्ती मिळावी अशी ते प्रार्थना करत आहेत. पुढचा पॅरेग्राफ आहे, शांती साम्राज्य केव्हा पसरेल. पण काही काल त्यांना धीर धरलाच पाहिजे. विनाशाची लाट आणखी उंच वाढून ती अधिक दूरवर पसरली पाहिजे. परंतु जेव्हा मनुष्य अगदी अंतःकरणापासून संपत्तीपेक्षा काही अधिक टिकाऊ, अधिक समस्या सामर्थ्यापेक्षा अधिक शाश्वत अशा वस्तूची इच्छा करेल तेव्हाच ती विनाशाची लाट कोसळेल. अगदी मनापासून ते वाटलं पाहिजे. आणि ह्या अधिक कुठल्याही गोष्टींची वासना आसक्ती न धरता त्या अंतिम सत्याची आस धरली पाहिजे. तेव्हाच शांती येईल, आनंद आणि प्रकाशही तेव्हाच येईल. माझे मौन सोडणे, माझी सार्वजनिक रित्या प्रकट होण्याची खूण आता फार लांब नाही असं बाबा सांगतात. मनुष्य ग्रहण करू शकेल इतका परमोच्च अमोल ठेवा मी आणत आहे. मनुष्य ग्रहण करू शकेल, आपली ग्रहण शक्तीच नाहीये, जेवढी आहे तेवढा ठेवा आपल्याला मिळतो. ज्याची ग्रहण शक्ती जास्त त्याला जास्त अमोल ठेवा मिळेल. तर जेवढा तुम्ही ग्रहण करू शकाल तितका परमोच्च अमोल ठेवा मी आणत आहे. या अमोल ठेव्यात इतर सर्व संपत्ती समाविष्ट आहे. हा जो अमोल ठेवा हा ईश्वर आणेल त्यात इतर संपत्ती सुद्धा समाविष्ट आहे. हा ठेवा अक्षय टिकणारा आहे, नाश पावणारा नाहीये. आणि दुसऱ्यास देत जाण्याने तो वाढत जातो. जे जे आपणासी ठावे ते दुसऱ्यासी द्यावे, सकळ शाणे करून सोडावे सकळ जण. जे काही छोडं बहुत आपल्या जवळ आहे ते इतरांना देत राहावं, वाटत राहावं, जे माहिती आहे ते सांगत राहावं, अधिकाधिक लोकांपर्यंत ते कसं पोहोचेल हे बघावं. असं देण्याने हा ठेवा वाढत जातो. या अपार संपत्तीचे ग्रहण करण्यास तयार व्हा. इथे अवतार हे प्रकरण संपलेलं आहे, प्रकरण नंबर 10. आता याच्या नंतर आपण प्रकरण नंबर 11 ची सुरुवात करणार आहोत. सत्याची अनंतता, त्याच्याबद्दल मी सांगते. पण त्याआधी
कठाळे काका मीटिंग मध्ये आहेत, त्यांना मुक्ती बद्दल काही सांगायचंय का? जय बाबा कठाळे काका. जय बाबा. एक मिनिट, कठाळे काका आहेत की नाही ते एकदा बघूया. आहेत ना? जय बाबा कठाळे काका. त्यांचा माईक ओपन होत नाहीये की त्यांना इज नॉट देअर. हा जय बाबा, जय बाबा. हो